दिनांक 1/8/2023 ते दिनांक 6/8/2023 रोजीपर्यंतच्या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2023 साजरी करण्यात येणार आहे. 6/8/2023 रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उत्सव काळात सर्व मंडळींनी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी. मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरापासून मूर्ती फोटोज धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत. उत्सवाचं पावित्र्य राखावं. मंडळाकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्यविषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणांबाबत जनजागृती करावी. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षताही घ्यावी. सर्व मंडळींनी मिरवणुकीत सामील होणाऱ्या वाहनांची RTO कडून तपासणी करून घ्यावी. मिरवणुकीमध्ये मोठे लांब कंटेनर वापरू नयेत. वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रिंगाळत ठेवू नये. इतर धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी. मंडळाने स्थापन केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मूर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील. मूर्तीची देखभाल करतील याची पुरेपूर काळजी घ्यावी. सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, पोस्ट, फोटो व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरित पोलीस यंत्रणेस कळवावं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2023 मंडळांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणं बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 2023 शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी सांगितलं. सदर बैठकीची प्रस्तावना दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी करून बैठकीचं आयोजन करण्याबाबतचा हेतू स्पष्ट केला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.